जो हल्ला झाला होता आपल्यावरती, कशी घटनाक्रम कसा आहे? मी स्टँड समोर हॉटेल दिग्विजय समोर बसलेलो होतो. समोरून एक व्यक्ती आली, त्यांनी मला काही न कळता माझ्या छातीला रिव्हॉल्वर लावला, दोनदा त्याचा चाप दाबला, परंतु गोळी नाही निघाली. माझ्या लक्षात आल्यावर मी लगेच त्याला पकडून आजूबाजूला माझे साथीदार हॉटेल मालक सगळे पळत आले. त्यांनी तो रिव्हॉल्वर माझ्या हातातून त्यांच्याकडे घेतला. तो रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनी लगेच खिशातून चाकू काढला आणि तो चाकू सगळ्यांना दिसल्यामुळे तो लगेच पकडला गेला. त्याचा चाकू हातातून काढून घेऊन त्याला सोडला, म्हणजे बाकीच्या पोरांनी ताब्यात घेतला. आजूबाजूला लोक नव्हते का तुमच्या? नाही, माझ्या आजूबाजूला 1-1.5 मिनिटात लोक सगळे जमा झाले. ही घटना चालू असताना मी त्याला पकडल्यानंतर 4-5 जण स्टँडच्या दिशेने पळाले. पुढील कारवाई काय झाली? आत्ता गुन्हा दाखल करून झाला आहे. आत्तापर्यंत गुन्ह्याची प्रोसिजर चालू होती. किती आरोपी होते सर? काय आता मी तर तिघांची नावं मला कळालीत, त्यातले तिघांची तिघे त्यांनी पकडून आणले. त्यात आणखी त्याच्या पाठीमागे कोणीतरी असत. तुमची काय मागणी आहेत? काय नाही, जे आरोपी असतील त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे. आपण पाहतो गेल्या 2 महिन्यात पुण्यात असेल, मुंबईत असेल, अशा अनेक थोड्या बऱ्यापैकी लोकांच्यावर असे हल्ले होतात. तर डिपार्टमेंटनी त्याची काळजी घेतली पाहिजे. राजकीय लोकांनी त्याला पाठबळ दिलं नाही पाहिजे. अशा लोकांना लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे. असं तर मला काही वाटत नाही, कारण जो मुलगा समोर माझ्या आला त्याला पकडला, त्याला मी आत्तापर्यंत पाहिलेलाही नाही आणि ओळखतही नाही. या पाठीमागचा कोणतेच नक्की मास्टर माइंड असेल, त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे. असं वगैरे असं कोणाचं नाही, नाही संशय काहीच नाही. आज सकाळी आपल्या पाटणाचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावरती एक बालअपचार आहे. त्यांनी पिस्तूल घेऊन त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर इतर 2 जण होते, एक महेश खेडेकर आणि दुसरा ओंकार गणेश मुळे. या दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. या बालअपचार जो आहे त्याला आपण CWC ला पाठवत आहोत. या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हत्यार आणि ते चाकू हे दोघांची पण रिकवरी करण्याचं काम चालू आहे. आणि ह्याच्या ह्या गुन्ह्यामध्ये अजून कोणकोण इसम सामील आहेत किंवा ह्यांचा कुणाकुणाचा पाठिंबा ह्याला आहे, ते 2 जण अजून आहेत वॉन्टेड. त्यांचा तपास घेण्यासाठी आमचे पथक आता रवाना झालेलं आहे. आणि अधिक तपास करून हे हत्यार कुठून आणलं त्याचा पण तपास करू. आणि ह्याच्यामध्ये पाळणीमधले अजून कोणकोण कुणाकुणाचा ह्याच्यामध्ये हात आहे ते जे पाळमोळ करून त्यांना अटक करायची आम्ही तसं ठेवलं आहे. सध्या गुन्हा हा 307 प्रमाण दाखल केलेला आहे. 307 प्रमाण 307 109 506 506 किंवा आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि 2 आरोपींना आता अटकाची प्रक्रिया चालू आहे. महेश खेडेकर आणि ओंकार मुळे या दोघांना ताब्यात घेतलेला आहे. एक बालअपचारीला आपण CWC ला हजर करत आहोत. आणि अजून 2 संशयित इसम आहेत, त्या दोघांना आम्ही ताब्यात घेण्यासाठी पथक आमचं डिटेक्शनचं पथक रवाना झालेलं आहे. त्यांना पण आम्हाला लवकरात लवकर आणून अटक करून घेऊया.